एक मिनिट, नाही अडवत नाहीये, कोणीच अडवत नाहीये तुला, फक्त एकटीने जायचं नाही, मी येतोय तुझ्याबरोबर. कशाला? कशाला म्हणजे एकतर तू हे इंटरव्ह्यूचं मला सांगितलं नाहीयेस आणि नवीन ठिकाणी जायचं आहे अंदू. बाबा मला दोन हात दोन पाय आणि दोन डोळे, मला चारची गरज नाहीये रे आनंदी. एक्झॅक्टली एक्झॅक्टली, माझ्या नावाप्रमाणे मला आनंदी राहू द्या, नाहीतर मी हे घर सोडून जाईन. अशी अशी धमकी देत असते सारखी. हा कर ना कर, अजून लाड कर तिचे, चांगले मिऱ्या वाटू दे डोक्यावर. बापावर गेलीय. बरोबर बोलतेस तू, मुलगी बापावर गेली आणि मुलगा आईवर गेलाय, याप्रमाणे हा तुझ्यावर गेलाय आणि मी ह्याच्यावर गेले. अग नकोल, सोड, घ्या फाईल, विसरून निघालेत इंटरव्ह्यू. फाईल विसरून चालते ते तुझ्या आईमुळे. पटपट बांध, मला उशीर होतोय. स्वतःची लेस बांधता येत नाही आणि जग जिंकायला निघालेत लोक, काय होणार आहे. 19 काय कुठे कुठे म्हणजे तुझ्या बरोबर येतोय, चल गाडीत बस. कशाला? अंदू अगं पहिलाच दिवस आहे, अशी एकटीने बाहेर पडू नकोस. मुंबईतले रस्ते तुला धड माहिती नाही, शोधता शोधता नाकी नऊ येतील, वेळेत पोहोचायचं नाहीये का इंटरव्ह्यू? माहिती आहेत मला रस्ते, एका मुलानी मला मुंबईतले सगळे रस्ते दाखवून ठेवले. एका मुलानी? अंदू काय चाललंय सगळं? बाबा तुझ्यातला जो शेरलॉक होम्स आहे ना, त्याला सांग आतमध्ये जाऊन नाश्ता कर, माझ्या मागे येऊ नको म्हणा त्याला. बाय. गेलास का नाश्ता करायला? कशाला माझ्या मागे मागे येत होतास? तुझ्या मागे वगैरे नाही, मी आपलं गाडी काढून म्हटलं जरा चक्कर मारून येऊया. वाटेत जर तू कुठे दिसली असतीस, भेटली असतीस तर मग ऑल द बेस्ट केलं असतं, पण आता इथेच इथेच भेटलीस तर इथेच ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. अगं ती एवढ्याशा गेट मधनं गाडी निघणार नाही म्हणून दुसरं गेट उघडून मी इकडे जाणार होतो, तू इकडे गेलीस ना, मी इकडे. मी व्हॉट इज दिस बाबा, इथे आता मम्मा असती तर तिने हे हे असं केलं असतं का? नाही ना, उलट तिने मला असं एकटीला बाहेर जाऊ दिलं असतं, तिने म्हटलं असतं मला धडपड, बट तू स्वतः स्वतः एक्सप्लोर कर. देन वाय वाय आर यू डुईंग दिस? काळजी वाटते म्हणून. कसली काळजी बाबा, कम ऑन यार, यू हॅव टू ट्रस्ट मी, यू हॅव टू. आणि आपलं ठरलंय ना, मी इंडिपेंडेंट होणार आहे, आणि मी फेल झाले तर 299 आणि मी पास झाले तर 99, हे ठरलंय ना आपलं. मग हे सगळं कशाला करतोस तू? आणि मी जे सांगितलं ते लक्षात ठेव, तू जर आत्ता आत्ता माझ्या मागे मागे आलास तर
तर मी परत घरी येणार नाही. ऑल्सो मी तिकडे इंटरव्ह्यू मध्ये असताना जर तू मला एक पण फोन केलास तर मी आयुष्यभर तुझा फोन उचलणार नाही. अंदू यार मी नाही येणार. नक्की? हो भाई प्रॉमिस. काय रे देवा, हे सगळं छान ठरलं होत. ही मुलगी गेली बाहेर संध्याकाळशिवाय काही उगवणार नाही. आज पाहुणे येणार होते. तूच काढ बाबा कसा तरी मार्ग. हा हॅलो गुरुजी, बोला. काय आजच येत आहेत? आओ. हा आओ पण. हॅलो हॅलो हॅलो. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. बसा. थँक्यू. मी आनंदी अनिरुद्ध भागवत. कुठून आलात तुम्ही? मी ठाणे. ओ ग्रेट. मिस आनंदी, एक्सलेंट बायोडाटा. थँक यू. वाव, रुबिक क्यूब सॉल्व इन ओनली 1 मिनिट. येस. माइंड ब्लोइंग. येस. तुम्ही विदाउट कॅल्क्युलेटर पण परसेंटेज काढू शकता, राईट? कुड यू टेल मी द नेम ऑफ दॅट मेथड? येस, कॉर्बेट मॅथ. ग्रेट. बरं, तुम्हाला डिग्री कम्प्लीट करायला 5 वर्ष का लागली? ऍक्च्युली माझी थिअरी जराशी वीक आहे. म्हणजे वीक नाही आहे, ऍक्च्युली माझं स्पीड स्लो आहे ना, सो आय कांट कम्प्लीट. थोडा वेळ लागतो पेपर पूर्ण करायला म्हणून. बट माझं इकॉनॉमिक्स खूप छान आहे आणि मॅथमॅटिक्स पण खूप छान आहे. आय वॉज द टॉपर इन माय कॉलेज फॉर ऑल 5 इयर्स इन इकॉनॉमिक्स. आणि माझे मॅथ्स ऑलिम्पियड मध्ये पण 2 डिजिट म्हणजे अबव 50 रँक आहे. पांडुरंगा, अरे आलास तू? आनंदी कुठे आहे? गेली इंटरव्ह्यूला. हो, मी गेलो तो मागे तो मला हाकलून दिलं. अरे देवा, अरे जायचं ना तू? मी कसं ओरडली ती? फोन लाव तिला आता. आताच्या आता फोन लाव तिला. नाही नाही लावू शकत. नाही लावू. अगं मी घाबरतो ग तिला. काय देवा, पांडुरंगा दत्ता नारायण, माझ्या ना डोक्याला ना एक ताप आहे या घरामध्ये. मिस आनंदी, कसं आहे हे कॉम्पिटिशनचं जग आहे. इथे लवकरात लवकर टार्गेट कम्प्लीट करायचे असतात आणि त्यासाठी आम्ही केपेबल कॅन्डिडेटच्या शोधात आहोत. सांगितलेल्या कामापेक्षा जास्तीत जास्त काम कमीत कमी वेळेत करण्याची इथे गरज असते. आय नो तुम्ही हुशार आहात, स्मार्ट आहात, पण यू आर नॉट फिट इन दिस बिकॉज ऑफ युअर मेडिकल कंडिशन. इनफॅक्ट मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुमच्यासारख्या स्पेशली एबल असणाऱ्या लोकांसाठी जी कंपनी काम देते तुम्ही तिथे का नाही ट्राय करत? तुम्हाला तिथे नक्कीच जॉब मिळेल. बट आय एम सॉरी, यू आर नॉट फिट इन अवर कंपनी पॉलिसी. ओके, मे आय? तुम्ही स्पेशल पण म्हणताय. मला असं वाटतं तुम्हाला कोणीतरी ऑर्डिनरी कॅन्डिडेट हवाय. पण ठीक आहे, हे जगच असेल. एक दिवस याच जगात आनंदी तिचं नाव करून दाखवेल. मी करेन. आय विल.
मी जाऊ मी आय या थँक्यू 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 अनिरुद्ध लागला का फोन निघाली का ती नाही ग काही कॉन्टॅक्ट नाही केलाय अजून अरे देव अरे मी फोन करते ना तिला माझं लागत नाही माझं बिघडलंय का बघ नाही तुझा फोन ठीक असेल ग तिने बंद करून ठेवला असणार असं कसं बंद करून ठेवते देवा मी त्या तिची मैत्रीण आहे ना सायली तिला केला होता मी फोन तिलाही माहिती नाही कुठे गेली आहे पण ती म्हणली जरा विचारपूस करून कळवेल आपल्याला म्हणून बघू आता काय वाट बघूया तू नको काळजी करू मी बघतो कशी काळजी करू नको हो काय करायचं आता सांग मला हा हॅलो गुरुजी मी बोलते कुमुद भागवत फोन अशासाठी केला होता गुरुजी की मी आज सांगितलं होतं ना पाहुण्यांना येण्यासाठी तर तुम्ही आजच्या ऐवजी त्यांना उद्या आणाल का हो हा मीच सांगितलं होतं आजचं पण काय हो तब्येतीचा गोळ झाला हो माझ्या अचानक छातीत धडधडायला लागलंय बीपी वाढलंय बहुतेक माझं आता ते वयोमानात परत वे अशा कुरबुरी निघणारच ना माझ्या तब्येतीच्या म्हणून म्हणते जरा हो हो अगदी अगदी मुलगी ना तोंड दाखवायला जागाच ठेवत तुला काय माझं बोलणं ऐकायला ठेवलंय का गया घरात मी मामी तुम्हाला चांगलं माहितीये अशी फालतू सवय नाहीये मला ही तर कामच करत होते नेमकं त्याच टाइम मला तुमचा फोन ऐकला त्याला मी काय करू हे काम हा दात काढायला काय झालं आनंदीताईने कसला भारी पोपट केलाय तुमचा तरी मी तुम्हाला सांगत होते त्या मुलाखतीला निघाल्यात म्हणून झालं झालं नाक खुपसून झालं हा दुसरे उद्योग नाहीत ना तुला हा काम दिसत नाहीये तुला घरातली हे असं असतंय मामी तुमचं तुम्हाला मदत करायला गेला ना तर तुम्हीच टांग निला लावता कसला राहिलेली तू पण सांग मला सगळे शिकवा मला ऐक ना मामी लय भारी पोपट केलाय अंदू काय चाललंय हा किती उशीर तुझा फोन लागत नाही एक मेसेज नाही करतायत अशा वेळी काळजी वाटते इथे आम्हाला तुला शोधायला निघत होतो आता कुठे जायचं तेही माहित नाही तरी म्हटलं जाऊन बघूया बोलतोय मी तुझ्याशी काहीतरी अंदू बरं जाऊ दे चल ऐक ऐक इंटरव्ह्यू कसा चालू एक्सपिरियन्स कसा होता अंदू अंदू बोल का काहीतरी मी केव्हापासून तुला काय काय विचारतोय तू काय बात है यार कमाल एक्टर है हमारा क्यों बरं चाललंय मी बघतोय ना आणि ला पुढचा सीन आहे का तो त्यात नाही का तो तिकडे काय झालंय ना तेच काय झालं तुझ्या मनासारखं झालंय असं काही नाही उगाच वाटतील ते बोलणं बाबा उगाच गुंडाळू नकोस मला मी काय तुला आज नाही ओळखत ए अगं ए मला 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 खरंच नाही कळत ए तू काय बोलती असते तुला काहीच विचारायचं नाहीये विचारलं की मगाशी सगळं आणि या चॉकलेट बघून मिळालं उत्तर तर काय म्हणजे माझं सिलेक्शन नाही झालं याचा आनंद झालाय ना तुला नाही आनंद नाही झालाय सॉरी सॉरी आनंद नाही झालाय पण समाधान वाटलं एका गोष्टीचं निदान आता तरी तुझा माझ्या एका बोलण्यावर विश्वास बसेल थोडाफार सांगितलं होतं मी तुला की हे बाहेरचं जग हे बाहेरचं खरं जग तुला वाटतं तसं साधं सरळ गुडी गुडी छान छान नाही खूप कुठे पण आहे सुपरफिशियल आहे दिखावा खूप चालतो ह्या जगात
इथे बरेच लोक असे आहेत जे समोरच्या व्यक्तीला फक्त तिच्या टॅलेंट वरून कपॅसिटी वरून ऍक्सेप्ट नाही करत पूर्ण, उलट त्या व्यक्तीमधला एखादा कमीपणा शोधायचा आणि तो असा मोठा करत करत त्या व्यक्तीला त्रास द्यायचा, हे आवडते उद्योग आहेत अनेकांचे. व्हॉटएव्हर, हे तुझं बाहेरचं जग कसंही असलं ना तरी मी स्वतःला बदलणार नाही. आय वोंट चेंज माय सेल्फ. आणि काय चेंज हो, इनफॅक्ट मी त्यांना प्रूव्ह करून दाखवे. आणि मी तोपर्यंत थांबणार नाहीये जोपर्यंत माझा सक्सेस नंबर 99 रीच होत नाही तोपर्यंत. किती दिवस लढायचं सांगा ना मला, किती दिवस लढायचं, काही घडतंय का आपल्या आयुष्यात, लागली का तिला नोकरी? नाही, मी सांगते ना पण माझं ऐकायचं नाही. हे सगळ्या नशिबाच्या गोष्टी असतात, कळलं तुम्हाला? अगं बाई आली ग, माझी दोन्ही बाळ आली. बस 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 आणि बस गो, माझं कोपरू आज किती गोड दिसते, तुम्ही बघितलं का? आज माझी आनंदी किती सुंदर दिसते ती. बाबू काय मी तुझ्या आवडी काय द्या ना इकडे. छान उपमा केलाय माझ्या पिल्लूसाठी मी. काय ग, आज आज फारच प्रेम उतू जात आहे काय? कुछ तो गडबड आहे. गडबड नाही, पुढे घोटाळा सुद्धा आहे. कसला गडबड आणि कसला घोटाळा? काही नाहीये, माझं बछड मला लहानपणापासूनच आवडत, माझं प्रेम आहे तिच्यावर. आजी तुला काय हवंय माझ्याकडून? काय हवंय ग बाई सांगू. बघ मी म्हटलं होतं ना, बघ अगं पत्रिका जुळलीये. गुरुजी म्हणाले काय भाग्यवान मुलगी आहे, एवढं चांगलं स्थळ, एवढी चांगली माणसं, देवा पांडुरंग दत्त नारायणा तुझी कृपा रे बाबा. इंजिनियर आहे मुलगा, तुझे ते साडीतले फोटो पाठवलेले ना मी त्याला, त्यांना आवडलीस तू. मला म्हणाले आम्ही कालच येतो, मी म्हटलं नको. मुलगी आमची मुलाखतीला गेलीये, तिथे जर नाही जमलं तर बघू आपण. तर नाही जमलंय ना तुझं डोक्यावर पडलीस का आजी? मग तू हिला सांग, हिला इतके वेळ सांगून पण कळत नाही. हे बघ आनंदी, मी तुझ्याशी चांगलं बोलतेय म्हणून तू माझ्या डोक्यावर बसू नकोस. 36 गुण जुळलेत. 34 तेच ते हो, ते जे काय असेल ते 36 गुण किंवा 34. तू माझ्या परमिशन शिवाय का बोलवलंस त्या मुलाला? आर यू आउट ऑफ युअर माइंड? अरे हे व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? काय 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 चाललंय हे? मी याच घोटाळ्याबद्दल बोलत होतो बाबा. तुला माहित होत ना? नाही मला हे काही माहिती नव्हतं बाळा, खरंच माहिती नव्हतं. झालं तुमच्या दोघांचं झालं. आता माझं एक, आज पाहुणे बघायला येणार म्हणजे येणार. बघायचा कार्यक्रम माय फूट. मी काय मी काय प्राणी का? कुठलं अँटिक पीस आहे या? बघा आणि घेऊन जा. तू विकायला काढलेस का मला? अगं तसं नसतं घते बाई, तसं नसतं. मग कसं आहे? एकमेकांना समजून घेता यावं म्हणून हा बघण्याचा कार्यक्रम असतो. असं एका दिवसात त्या मुलाला मी आणि मला तो मुलगा कळेल असं असतं ना? तर आज हे आजोबा तुझ्या साईडने असते आहेत. नशीब माझं, पण माझं ऐक. हे बघ या पत्रिका, थोऱ्या मोठ्यांचे आशीर्वाद, देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं होणारं लग्नच परिपूर्ण असतं. आणि प्रेम प्रेम नाहीच आहे ना तुझ्या डिक्शनरी मध्ये? कसं असेल ते नाहीच आहे. तुमचं लग्न असंच झालंय ना ते देवा ब्राह्मणा वाट आहे. मग तू हॅपी आहेस? तू तर असशीलच म्हणा हॅपी. हा प्रश्न खरा आजोबांना विचारायला पाहिजे. आजोबा तुम्ही हॅपी आहात? तू गप्पा बस गा.
लग्न म्हणजे साधी गोष्ट नाहीये. एक्झॅक्टली एक्झॅक्टली मी हेच म्हणते, लग्न इज नॉट अ जोक, इट इज अ ट्रायंगल, इट इज अ ट्रायंगल ऑफ लव, अंडरस्टँडिंग आणि असतील तर ऍडजस्टमेंट. इट इज नॉट अबाउट कॉम्प्रोमाइज, इट इज